नमस्कार मंडळी कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात का सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी कालच आपण हजार चौदामध्ये मध्ये पदार्पण केलेलं आहे मंडळी नूतन वर्षाच्या निमित्ताने आमच्या आमच्या सर्व शेतकरी शेतकरी मित्रांना मित्रांना हार्दिक शुभेच्छा मंडळी हे संपूर्ण वर्ष सुख समृद्धीचं आरोग्यदायी जाऊच परंतु हेच संपूर्ण वर्ष या संपूर्ण वर्षात अधिकाधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे जैविक शेतीकडे वळण्यासाठी उद्युक्त होत आणि अर्थातच याच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून निर्माण होणारा जो सकस आणि दर्जेदार कृषी माल आहे हा कृषीमाल विक्री या कृषीमाल विक्री प्रक्रिया मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन आमच्या महाराष्ट्रातील सर्व तमाम शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो अर्थात त्याबरोबरच आपल्या मुंबई दूरदर्शन केंद्राच्या माध्यमातून जी लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून गावांच्या विकासाची एक गाव एक परिवार ही जी चळवळ आपण सुरू केलेली आहे ही चळवळ अधिकाधिक गावात पोहोचो आणि अधिकाधिक गावात पोहोचून विकासाची ही गंगा अखंडपणे वाहत राहो याच सदिच्छा मंडळी आज नवीन वर्षातला पहिला गुरुवार अर्थात प्रत्येक महिन्यातला आपला पहिला गुरुवार असतो तो आम्ही घडलो तुम्ही बी घडाणा या शृंखलेचा अर्थात मंडळी आपण लोकसभागातून आणि लोकवर्गणीतून मुंबई दूरदर्शन केंद्राच्या माध्यमातून एक गाव एक परिवार ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात राबवत आहोत आजच्या घडीला महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक गावं या चळवळीत सहभागी झालेली आहेत आणि आपल्या गावात विकास कामं सुरू झालेली आहेत मंडळी ही चळवळ जर खऱ्या अर्थाने यशस्वी करायची असेल तर आम्ही आजच्या कार्यक्रमात तुम्हाला एक मूलमंत्र देणार आहोत आणि तो मूलमंत्र आहे कमवा आणि जमवा आता मंडळी याच मूलमंत्राचा विस्तृत अर्थ मी तुम्हाला सांगतो आपण सुरुवातीला बघूया कमवा मंडळी जर तुम्हाला तुमच्या गावाचा विकास करायचा असेल तर गावागावात महिलांचे पुरुषांचे युवकांचे विद्यार्थ्यांचे असे मोठ्या प्रमाणात बचत गट निर्माण करा आणि वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून अर्थार्जन करून गावाच्या विकासासाठी एक बँक निर्माण करा म्हणजेच या विकासाच्या माध्यमातून तुम्हाला त्या बँकेच्या माध्यमातून गावातील एक एक विकास काम हाती घेता येईल आणि गावाचा विकास सहज साध्य होईल मंडळी आता वळूयात जमवा या, या उक्तीकडे मंडळी आपल्या पडणाऱ्या पावसाचं जर तुम्ही सुयोग्य नियोजन केलं आणि हेच पडणारं पावसाचं पाणी जर तुम्ही शेततळ्यांच्यामध्ये विहिरींमध्ये बंधाऱ्यांवर आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मोठ्या टाक्यांमध्ये जर या पाण्याचं सुयोग्य नियोजन केलं आणि हेच पाणी जर शेतीसाठी वापरलं तर तुम्हाला कृषी विकासाचा देखील कृषी विकास देखील सहजपणे साधता येईल अर्थात मंडळी कमवा आणि जमवा हाच मूलमंत्र घेऊन तुम्ही तुमच्या गावाचा सा विकास सहजपणे साथ साध्य करू शकता मंडळी आज गुरुवार आहे आणि आपण आम्ही घडलो तुम्ही बी घडाना या मालिकेअंतर्गत आजचा आपला विषय आहे गावाची वॉटर बँक हाच कृषी आणि ग्रामविकासाचा आधार आणि याच अनुषंगाने आपण हा विषय घेतलेला आहे मंडळी थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे जर प्रत्येक गावामध्ये अशी गावाची जर वॉटर बँक झाली निर्माण झाली तर याच वॉटर बँकेचा या गावकऱ्यांना या गावाच्या शेतीसाठी कशाप्रकारे फायदा होऊ शकतो आणि कोणकोणते फायदे होऊ शकतात हेच आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपला आजचा विषय आहे गावाची वॉटर बँक कृषी आणि ग्रामविकासाचा आधार आणि याकरता आपल्याकडे काही मान्यवर मंडळी आलेली आहेत मी सुरुवातीला त्यांची ओळख करून देतो आपल्याकडे आलेले आहेत कृषीभूषण नाथराव कराड नाथराव कराड हे आपल्या एक गाव एक परिवार या चळवळीचे सदस्य आहेत नियमित सदस्य आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रवर्तक देखील आहेत सामूहिक शेती सेंद्रिय शेती या सामूहिक आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार या प्रसाराचं कार्य ते नियमितपणे करत आहेत आणि विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थितीत देखील पाण्याचं सुयोग्य नियोजन कशाप्रकारे केलं जावं या संदर्भात आपण आज त्यांच्याकडनं जाणून ना घेणार आहोत नाथराव तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्यासोबतच आज आपल्याकडे आपले दुसरे पाहुणे आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथून आलेले योगेश रायते योगेश रायते हे कृषी प्रयोग परिवाराचे प्रमुख आहेत आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या गावामध्ये पाण्याच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग यशस्वीपणे राबवलेले आहेत आपण हेच यशस्वी प्रयोग आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मंडळी याच विषयासंदर्भात गावाची वॉटर बँक आणि कृषी विकासासाठी ग्रामविकासासाठी आधार या विषयासंदर्भात तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत आपण आपले प्रश्न आमच्या मान्यवरांना जरूर विचारू शकता त्याकरता आमचे दूरध्वनी क्रमांक शून्य दोन दोन हा एस टी डी कोड क्रमांक आहे आणि आम आमचे नंबर आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मी नंबर पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन 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 चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य तर आपण नाथरा आपल्या कार्यक्रमाकडे आता वळणार आहोत अगदी वॉट गावाची वॉटर बँक कृषी आणि ग्रामविकासाचा आधार या विषयासंदर्भात आपल्याला विस्तृतपणे बोलायचं आहे परंतु अगदी पाण्याचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची एक नकारात्मक मानसिकता दिसते म्हणजे पाण्याचं नियोजन असेल किंवा दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल काय काढला जातो हाच नकारात्मक सूर या नकारात्मक सुराला जर आपण वळवायचं असेल तर आपल्याला काय करता शक्य आहे सध्या जी परिस्थिती आहे याच्यामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून आपण शेततळे घेतो कारण राज्य शासनाला या योजनेमध्ये मोठं यश आलंय महाराष्ट्रातील जी परिस्थिती आहे भौगोलिक त्याच्यानुसार दोन पद्धतीचे पीक आहेत एक कोरडवाहू आणि दुसरं बागायती आहे मध्ये जो शेतकरी खर्च करतो आणि शेवटी काही दिवसामध्ये पावसाचा जर ताण आला तर त्या ताणामुळे पिकं सुकू लागतात आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतो उत्पादनावर परिणाम झाल्यानंतर उत्पादन कमी निघतं अशा ठिकाणी जर शेतकऱ्यांनी जर शेततळ घेतलं शेततळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक तूट होती की कोरडो भागात जिथं लाईटची सोय नाही अशा ठिकाणी जर शेततळ घेतलं तर त्या ठिकाणी लाईटीची सोय नसल्यामुळे आता राज्य शासनानं काय केलं की त्या शेतकऱ्याला डिझेल इंजिन आणि स्प्रिंकलरचा सट जेणेकरून की सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यासाठी दुसरी जी गोष्ट आहे नाशिकसारखं असेल नगरसारखं असेल सोलापूरसारख्या भागात पाऊस पडतो आणि पाणी कमी पडतं अशा ठिकाणी मोठ्या मोठ्या नर्सरीत बागा आहेत दाळिंबाच्या बाग आहेत द्राक्षाच्या बाग आहेत या शेतकऱ्यांनी काही दिवस पाणी कमी पडलं मग त्यांनी ते सामूहिक शेततळं घेऊन त्यांची पिकं वाचवली आणि वॉटर बँक जर करायची असेल किंवा पाण्याचं मूल जल संधारण हे नंतर पण पाणी जर साठवायचं असेल आणि साठवलेलं पाणी जसं आपण बँकेत पैसे टाकतो आणि लागल तसे काढून घेतो ह्या पद्धतीचा जर अवलंब केला तर तत्पर पर्याय म्हणून शेततळ ही योजना समोर येऊ शकते नक्कीच आपण या योजनेसंदर्भात जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण मी योगेशजींकडे जातो योगेशजी आपण आपल्या गावामध्ये लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून तब्बल एकोणचाळीस शेतकरी निर्माण केलेली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात आपण शेततळी निर्माण केलेली आहे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा तुम्ही हे काम केलेलं आहे या कामाच्या संदर्भात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आमचा खडक माळेगाव या गावातच तुम्हाला तुमच्या लक्षात येईल खडक आणि माळरानावर वसलेलं आमचं खडक माळेगाव आणि मोठ्या प्रमाणात असलेली फळबागा या फळबागांसाठी बाराही बारा, बारा महिन्यातील तीनशे ती पासष्ट दिवस पाण्याची आवश्यकता असते आणि पाण्याचं दुर्भिक्ष तर आपण बघतोच आहोत मग याच्यामुळे सर्व गावांनी सर्व शेतकऱ्यांनी जर एकत्र जर आलं आपला आपल्या जर द्राक्ष बागा किंवा फळबागा वाचवायच्या असतील तर त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आणि सामुदायिक पद्धतीने शेततळं करून आणि त्या माध्यमातून आपल्या फळबागा बाराही महिने जिवंत ठेव तरच ठेवता येतील शेततळेच्या या ठिकाणी उभारणी केली परंतु मला एक या मध्य या संदर्भात एक असं बोलायचं आहे की हा शेतकरी ज्यावेळेला शेततळे करतो स पाणी म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये पाणी उपलब्ध असते त्यावेळेला त्यात पाणी साठवून ठेवतो आणि बाकीच्या दिवसांमध्ये बिनपावसाच्या दिवसांमध्ये या पाण्याचा वापर करत असतो हा एक अतिशय कृषी क्षेत्रामध्ये अतिशय क्रांतिकारक योजना माझ्या मते असेल कारण ही जर पाणी जर नसेल तर ते त्या फळबागात तीनशे पासष्ट दिवस जगू शकत नाही आजची असलेली आमच्याकडची परिस्थिती आणि हे होत असताना त्या वीस दहा ते पंधरा लाखापर्यंतच्या शेतजमिनी आम्ही त्या शेततळ्यांसाठी त्या गुंतवतोय बरोबर एक म्हणजे दहा दहा आर क्षेत्र एका शेततळ्यासाठी लागतं आणि त्याचं पुन्हा ते पाण्याशी भरून त्याचं मेंटेनन्स करणं अतिशय मोठा खर्च दहा ते पंधरा लाख रुपये या ठिकाणी आम्हाला त्या शेततळ्यांसाठी येतो तरी शासनाच्या माध्यमातून आम्हाला एक मिळणारं जे अनुदान आहे ते अजून तर प्रलंबित आहेच पण अतिशय तुटपुंज्या प्रमाणात आहे त्या अनुदानामध्ये थोडी जास्त प्रमाणात जर जा वाढ केली तर खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याचा म्हणजे फळबागा वाचून त्याची परदेशी निर्यात होऊन परकीय चलन आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल आणि त्या माध्यमातून दोन हजार वीस साला सालामध्ये आपण जे भारत महासत्तेकडे जाण्याचे स्वप्न बघतो ते प्रत्यक्षात येण्यासाठी खूप मोठी मदत या शेतकरी राजाला होणार आहे त्या दृष्टीने मी हा एक मला असं वाटतं की त्या मागेल त्याला शेततळं ते मिळतं आहे किंवा देत असाल पण त्याला अनुदान खूप तुटपून आहे ते सुद्धा वाढून मिळावं वा आणि सहज मिळावं अशी मी एक माझी एक, एक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळजवळ एकोणचाळीस शेततळी आपण निर्माण केलेली आहेत हो। या शेततळ्यांचा नेमका फायदा काय झालेला आपल्या गावाला साधारण आमच्याकडे गेल्या दोन तीन वर्षापासून पाण्यास अतिशय मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष जाणवते आणि डिसेंबर नंतरच पाण्याची येणारी मोठी अडचण त्यामध्ये दोन वर्ष मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्या द्राक्ष भागात तोडल्या गेल्यात याच्यावर पर्याय म्हणून सगळ्या गावांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आणि आपण सगळ्यांनी मिळून जर एकत्र जर आलो तर आपण या याच्यावर काहीतरी मार्ग काढू शकतो आणि एक त्याच्यामुळे ते, आमच्या जीवनमानातसुद्धा उंचावण्यास मदत झाली आमच्या फळबागाच्या नंतर पुन्हा त्याच्यात त्या ते, कंटिन्यू करण्या करता आल्या आम्हाला जर शेततळं नसतं तितक्या मोठ्या प्रमाणात आमच्या फळबागा आज अस्तित्वात राहिल्या नसत्या आमच्या दृष्टीनं शेततळं अनुदान मिळो किंवा ना मिळो पण एक मोठी आमच्या दृष्टीने खूप मोठी सोय या ठिकाणी शेततळ्यांच्या माध्यमातून झाली पाणी संरक्षित करता आलं आणि त्याच्यामुळे आमच्या सगळ्या म्हणजे जी शेतकऱ्याचं जीवनमान सुधारण्यास आम्हाला नक्कीच शेतकरीची खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली अजून बरेच लोक यासाठी इच्छुक आहेत नक्कीच नक्कीच आपण जाणून घेऊया तर फोन घेऊया नाशिकहून आपल्याशी बोलतात राकेश रायते हॅलो हा हॅलो हा राकेश आपला प्रश्न विचारा हा पहिल्यांदा मी वाहिनीचे आभार मानतो का सतत हे जे सी टीव्ही कार्यक्रम घेता आणि आमचे परममित्र योगेश का रायचे आज आम्हाला चॅनलवर दिसत आहे नाथराव कराड यांचं बी मी स्वागत करतो आणि जे योगेश रायती आमच्या खडक माळेगाव म्हणजे आमचा परिसर सगळा खडक माळेगाव खडक सगळीकडे तरी त्यांनी खूप प्रयत्न केले या शेती शेती सुधारणेसाठी मी त्यांचं मी आभार मानतो आणि सर्वप्रथम त्यांना एक सूचना किंवा एक त्यांनी शेतीसाठी इथून पुढे प्रगतशील काम करावं एवढीच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद राकेशजी धन्यवाद शुभेच्छा दिलेल्या आहेत मुळात आपण शेततळी या, शे, शे, या संकल्पनेबद्दल बोलतोय पण शेततळी संकल्पना नेमकी काय आहे याच्यामध्ये शेततळी संकल्पनासोबत आता सांगितली नाही याच्यामध्ये की एकत्र येऊन जर आपण केलं सामूहिक शेततळ एक प्रकार आहे त्याच्यामध्ये मॅटिंग झाकणे आणि त्याचं मेंटेनन्स करणे चौकून तार ओढणे ही एक संकल्पना आहे आणि दुसरं कोरडवाऊ शेतकऱ्यांसाठी एक शेततळ आहे की जिथं की पाणी साठवणे ओढ्याचं पाणी मध्ये घेणे आणि त्याच्यामधून इंजिन पाणी उपसणे दोन्ही संकल्पना शेततळ्याच्या माध्यमातून अर्थकार नेमकं काय आहे समजा एका शेतामध्ये एक परिसरामध्ये मला शेततळ निर्माण करायचं असेल साधारण किती खर्च येतो आणि त्याचा फायदा किती होतो साधारण एक एकरचं शेततळ हो एक एकर जर केलं तर त्या माध्यमातून आपण दहा ते बारा एकर दहा एकर पर्यंतची द्राक्ष किंवा कोणती फळबाग असेल ते आपण तीन ते चार महिने चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो किंवा त्या द्राक्ष बाग आपल्याला त्या ठिकाणी जिवंत ठेवता येऊ शकते पडणारा पावसाचं जे पाणी आहे ही एक अमूल्य देणगी आहे हे पाणी शास्त्रोक्त पद्धतीने साठवणं ते देखील फार गरजेचं आहे त्यासाठी काय करता येणं शक्यमध्ये जलसाठे खोलीकरण हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे सोबत पूर्वीची परिस्थिती कशी होती पूर्वीची नद्या नाले हे फार मोठे होती बांध मोठे होती पण आता इतर सगळ्या गोष्टी मोकळ्या होत्या पण आता परिस्थिती काय झाली जमिनीचे तुकडे झाले विभक्त कुटुंब पद्धती झाले त्याच पद्धतीने जो नाला नदी होती ती दाबीत दाबीत फार इतकी आली आपण म्हणतो ना एखाद्या माणसाची जर नस दबली तर त्याला अटॅक येऊन मरू शकतो किंवा ह्या गोष्टी होऊ शकतात अशी नाले वाढे हे जिवंत राहिले नाहीत त्यांच्या नसा दाबलेल्या आहेत त्यांचा जो साठ आहे तो अतिशय कमी प्रमाणात झालेला आहे याला जर वाढवायचं असेल तर सामूहिकरित्या शिरपूर पॅटर्न आहे वैद्यनाथ पॅटर्न आहे हिवरे बाजारचं उदाहरण आहे अण्णा हजार राळेगंज सिद्धीचे उदाहरण आहेत तुमचे तुकाराम गडाकांचं उदाहरण आहे ही राज्यात जी संकल्पना आली याच्या माध्यमातून आपण जर हे नाले जल स्तोत्राचे जे खोलीकरण केलं आणि नाल्यांची जर लांबी वाढवली ती ह्याच्या माध्यमातून आपल्याला बराचसा फायदा होतो आपण बीड जिल्ह्यामध्ये एक नदीचा प्रकल्प आताच पूर्ण केलेला वैद्यनाथ पॅटर्नचा केलेला आहे त्या संदर्भात वैद्यनाथ पॅटर्न असेल किंवा शिरपूर पॅटर्न असेल हे साम्य आहेत की ते खुली करून एक सव्वा किलोमीटर पर्यंत आहे आणखी उपाय करणं शक्य आहे याच्यामध्ये एकच की नाले रुंदीकरण करणं पाण्याचा साठा वाढवणं जलस्तोत्र वाढवणं आणि त्याचं युटिलायझेशन हे चांगल्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना भाजीपाला कसा घेता येईल त्या शेतकऱ्यांना उसासाठी कसं पाणी वापरता येईल किंवा गावात जे भीषण पाणी जे टंचाई याच्यासाठी कसं वापरता येईल याच्या माध्यमातून हे करणं आवश्यक आहे मंडळी गाव तिथे एस टी याच धर्तीवर प्रत्येक गावात एक वॉटर बँक निर्माण केली गेली तर याच वॉटर बँकेचे बरेचसे फायदे शेतकऱ्यांना उपभोगता शक्य आहे या संदर्भात आपल्याला आणखी जाणून एका विश्रांतीनंतर गंगा सर्व शिक्षा अभियानाची आणि आरोग्य सेवेची गंगा स्वच्छता अभियानाची आणि इंदिरा आवास योजनेची गंगा शालेय पोषक आहाराची आणि तंटा मुक्तीची गंगा वनराई बंधाऱ्याची आणि गावाला समृद्धीची शाश्वती देणाऱ्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेची गंगा वाहते विकासाची ही वाहती ग्राम गंगा अर्थात ग्रामीण भारत ग्रामीण भारत सोमवारी सकाळी सहा वाजता आणि सोमवारी दुपारी साडे वाजता पुराणे सोमवार ते गुरुवार सकाळी आठ वाजता सखी सह्याद्री नव रूप नवे रंग ढंग ही नवा नवी दिशा नवी आशा सोबतीला माहितीचा खजिना घेऊन येत आहोत तुमचा आमचा लाडका कार्यक्रम सखी सह्याद्री सखी सह्याद्री सोमवार ते शुक्रवार दुपारी एक वाजता आणि मंगळवार ते शनिवार सकाळी नऊ वाजता संध्याकाळी वाजून मिनिटांनी आणि रविवारी दुपारी दोन वाजता नमस्कार मंडळी पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला आजचा विषय आहे गावाचा विकास गा... गावाचा वॉटर बँक कृषी आणि ग्रामविकासाचा आधार योगेजी मी तुमच्याकडे येतो दिवसेंदिवस पाण्याची समस्या जी आहे ती बिकट बनत चालली आहे अशा परिस्थितीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं किंवा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पिकं घेणं ही काळाची गरज बनलेली आहे अशा प्रकारचे काही प्रयोग आपण केलेले आहेत का आपल्या गावात आमच्या खडक माळेगाव परिसरामध्ये आता रानावर आता आम्ही जवळपास पंचवीस ते सव्वीस एकर आंबा लागवड केली म्हणजे ज्या दुष्काळी परिस्थितीवर आपण आम्हाला त्याच मात करता येऊ शकेल त्यानंतर बऱ्याच आमच्या काही सदस्य मंडळींनी फॉली हाऊस मल्चिंग पेपरचा वापर स्प्रिंकलर किंवा सुक्ष ठिबक सारखा असा मोठ्या प्रमाणात वापर करून कमी क्ष कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर जास्त उत्पादन कसं घेता येईल याच्याकडे आता आमचा कल वाढतोय दृष्टीनं आमचे आम बरेच आता आम्ही ट्रेनिंग पण घेतो आहे आणि नातराव कराडांच्या माध्यमातून आम्ही याचे जे संस्थेच्या मार्गदर्शनाने आम्ही आमचे कार्यक्रम बरेचशा या ठिकाणी आज सुरू आहे तर पाणी व्यवस्थापन अभियान हा एक अतिशय महत्त्वाचा विषय तर पाण्याच्या साठ्यांचं जे असलेलं खुलीकरण त्याचं खुलीकरण करणं त्याच्यामुळे बाष्पीभवन आपल्याला रोखता येऊ शकेल शेततळ्यांचं शेततळ्यांचं बाष्पीभवनाच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात होणारं पाण्याचा अपव्यय आणि या इतर ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपण ठिबक सिंचन सूक्ष्म सिंचन किंवा मल्चिंगचा वापर पॉली हाऊस हो शेडनेट याचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवलंब करण्याचं या पाणी व्यवस्थापन अभियानाच्या है। माध्यमातून प्रयत्न करतो आहोत आणि लवकरात लवकर याला प्रत्येक कुटुंबातील राजकीय सामाजिक वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून कुटुंबातील प्रत्येकाने याच्यासाठी एकत्र येऊन एक, एक राष्ट्रीय काम म्हणून आम्ही या ठिकाणी करण्याचा उद्देश देखील हाच आहे नेमका आपण एक फोन घेऊयात नगर जिल्ह्यातून नानासाहेब शिंदे बोलतात आपल्याशी हॅलो 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 सर थार। नाथाराव कराडांना विचारायचंय ना मला हा शेत तिथं शेततळ हा विचार हा पण शेततळ आयता कृती केलं तर चालतंय का शेत आयता कृती केलं तर चालतंय का नाही याच्यामध्ये काय त्याच्या गाईडलाईन आहेत सोबत आणि त्या गाईडलाईन प्रमाणे ज्या गावाला ज्या तालुक्याला जितकं टार्गेट आलंय टार्गेट जर आणि त्याचे जे डायग्राम देतात स्वतः कृषी सहाय्य करून त्याचं डिझाईन देतात आणि त्याच पद्धतीने डिझाईन प्रमाणच त्याच्यामध्ये मीटरचे मर्यादा आहे त्याच्यामध्ये अनुदानाची काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून आपण शेततळ करू शकता आपण दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये काम आहे दुष्काळग्रस्त भागात आपण काम केलेलं आहे अशा भागामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची गरज आहे अशा प्रकारचे प्रयोग आपण आपल्या जिल्ह्यामध्ये केलेले आहेत बिलकुल याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात सुबोध ज्यावेळेस पाणी वाचवायचं असते त्यावेळेस सूक्ष्म सिंचन ह्याच्यामध्ये स्प्रिंकलर आणि ड्रिप पद्मश्री आप्पासाहेब पवारांनी जे ड्रिपचे प्रयोग केले आणि ते महाराष्ट्राला दाखवले याच्या माध्यमातून आपण गोष्टी काय म्हणू की आत्ता ऊस फळभाज्या आणि फळे ह्याच्यासाठी जे पाण्याचा वापर आहे आत्ताच एक मुंबईला पाणी परिषद झाली त्याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के अति वापर होतो आणि ह्याच्यामुळे वॉटर बँक गावातली हलवली जाते या पद्धतीनं जर आपण गाव पातळीवर जर गट स्थापन केला आणि समूहानं जर ड्रीप बसवलं तर याच्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के उसासारख्या पिकाला आतामध्ये बरासा गर्दा झाला याच्यामध्ये ऊसासारख्या पिकाला तीस ते पस्तीस टक्के पाणी हे कमी लागू शकतं त्याच्यामुळे गावातल्या इतर लोकांना हे पाणी मिळू शकतं त्याच्या पलीकडे आणखीन आता जे उसाचं जे भावाचं हे झालंय की साखरेचे भाव कोसळले आणि ह्याच्यामध्ये दुसरा पर्याय आहे की ड्रीपनं जर पाणी दिलं तर त्याची एक दोन तीन टक्क्यामध्ये रिकव्हरी वाढवू शकते आणि रिकव्हरी जर वाढली तर त्याचा फायदा उसाला अप्रत्यक्षरित्या भाव मिळेल दुसरा जो गोष्ट आहे ते रासायनिक खताचा अतिवापर हा सूक्ष्म सिंचनामुळं ड्रीपमुळं सोलिबल खतांचा वापर जीवा अमृत सारख्या गोष्टींचा वापर, वापर याच्यामुळं रासायनिक खतावर काही प्रमाणात फरक पडून परकीय चलनाला काही बदल करण्याची ताकद ह्या सूक्ष्म सिंचनामध्ये आहे स्प्रिंकलर सारखं आहे ड्रिप सारखं आणि आता खेडोप्याडे पोहोचले सगळ्यात महत्वाचं की ग्रुपनं जर केलं तर त्याला काही योजनेचा फायदा होऊ शकतो बँका कर्ज देऊ शकतात आणि हे जे स्वप्न आहे त्यांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सूक्ष्म सिंचनाचा जर वापर केला तर भविष्यात महाराष्ट्रातलं पाणी कधी हालणार नाही पण आपली जी एक गाव एक परिवारी चळवळ आहे आपण बीड जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये ही चळवळ राबवतो पूर्ण महाराष्ट्र संदर्भातच पाण्याच्या नियोजना संदर्भात आपण अनेक गावांमध्ये काम केलेलं आहे बिलकुल या संदर्भात सांगा या चळवळीमध्ये एक काम केलं की गट स्थापन करणे लोकांचे मूलभूत सुविधांचं आता हिंगोलीचं जर उदाहरण घेतलं तर काही गावांमध्ये मूळ क्षेत्र असते ही संकल्पना सगळ्यात मोठी आपण राबवत आहोत कारण ग्रामीण भागात सगळ्यात जे चार पाच मेजर प्रश्न आहेत विजेसारखा प्रश्न असेल शेत आपलं शेतरस्ते असतील सूक्ष्म सिंचनाचा असेल किंवा शेततळे असे जे छोट्या छोट्या योजना आहेत नाला रुंदीकरण ह्या एक गाव एक परिवाराच्या माध्यमातून त्याच्या पलीकडे तंटामुक्ती असेल निर्मल ग्राम यासाठी ह्या गोष्टीचा फार महत्वाची गरज आहे कारण आता जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर विभक्त कुटुंबांना जर एकत्र करायचं असेल तर एक गाव एक परिवाराच्या माध्यमातून आपल्याला लोक एकत्र एक करून आत्मासारखी संस्था आहे नाबार्ड सारखी संस्था आहे इतर कृषी विज्ञान केंद्र आहेत विद्यापीठ यांच्या माध्यमातून शेतकरी जोडून आपण एक गाव एक परिवारच्या माध्यमातून हे लोक एकत्र करून आपण ग्रामीण भागाचा विकास त्या त्या तालुक्याचा विकास आणि येणाऱ्या काळात जे मुलांचे उच्च शिक्षण असतील आरोग्याचा जो खर्च असेल ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण एकत्र राहून हे कार्यक्रम राबवत आहोत पुढे जाण्यापूर्वी आपण एक फोन घेऊयात महेंद्र खामकर बोलतात नाशिकून हॅलो हॅलो हा बोला जी आपला प्रश्न विचारा हा सर मी काय म्हणतोय का। अच्छा द्राक्ष बागांना प्रदूषित झालेलं आहे ते पाणी तर द्राक्ष बागांना त्याचा काही तोटा होऊ शकतो का नाही याच्यामध्ये सोबत ते पाणी टेस्टिंगला द्यावं लागेल वॉटर टेस्टिंगला द्यावा लागेल आणि त्याचे नमुने आल्यानंतर विद्यापीठात जर त्यांनी पाणी तपासण्यासाठी दिलं किंवा पुण्याला मातीन आपलं पाण्याचे नमुन्याची प्रयोगशाळा आहे या ठिकाणी तपासूनच त्याचा वापर करावा कारण पीएच वाढला तर त्याचे परिणाम होऊ शकतात नक्कीच मंडळी गावाची वॉटर बँक कृषी आणि ग्रामविकासाचा आधार याच विषयासंदर्भात आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर सुनबाईंची खरी परीक्षा पाहू जनमत घेवोनी, दिव्य दृष्टीची ग्रहलक्ष्मी ही ठरे हुशारी परखोनी सुनबाई करू नका शिखाई जपून दाखवा चतुराई ठरा घरातील सासू म्हणते स्मार्ट सुनबाई स्मार्ट सुनबाई सुन शनिवारी संध्याकाळी सहा वाजता आणि रविवारी रात्री दहा वाजता आधीचा फल्याड आईचा डोंगर हा चंद जीवांना नाचसे स्टाइलन ना कहीं तो सुप्रसिद्ध सायंटिस्ट कोण आहे ना स्टाइल ना कोई मंजिल है ना कोई ठिकाना फिर भी निकल पड़ा मेरा भी दिल गाना चाहता है कुछ बोलना चाहता है तू क्या जा सह्याद्री अंताक्षरी मंगळवारी संध्याकाळी सव्वा सात वाजता आणि बुधवारी सव्वा सात वाजता आणि गुरुवारी रात्री साडे दहा वाजता एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपला आजचा विषय आहे गावाची वॉटर बँक कृषी आणि ग्रामविकासाचा आधार आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतात नाथराव कराड आणि योगेश रायते योगेश मी तुमच्याकडे येतो आपल्या पाणी टंचाई निवारणा करता गाव दत्तक योजना ही एक योजना आपण राबवत आहात ही योजना नेमकी काय आहे काय भूजल पाणी साठा वाढवल्याशिवाय आज पर्याय राहिलेला नाही आणि हा जो हा विषय जर खऱ्या अर्थान विस्तार याचं विस्तार कार्य व्हायला हो पाहिजे विस्तार कार्य असं स्वतंत्र पद्धतीनं तर पाण्याचं कुठं चाललेलं मला दिसत नाही मग जर जलक्षेत्रामध्ये काम करणारे विविध तज्ज्ञ आहेत मेरे असेल वाल्मि असेल किंवा विद्यापीठ आहे विभा विभागीय संशोधन केंद्र असतील किंवा कृषी महाविद्यालय असतील या तज्ज्ञांनी एक एक गाव दत्तक घेऊन खऱ्या अर्थानं जल साक्षरतेच्या बाबतीत जलसाक्षर करण्याच्या दृष्टीने किंवा स्वावलंबी करण्याच्या <laughs> दृष्टीने दत्तक घेऊन आणि त्या गावामध्ये प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी जर केली कारण कोणी तज्ज्ञ जर व्यक्तीने जर सांगितलं तर आमची ग्रामीण मंडळी किंवा शेतकरी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार होतील गावामध्ये असलेल्या अंतर्गत राजकारण असेल किंवा विविध प्रकारचे मतभेद असतात त्यामुळे असं एक दत्तक घेऊन आणि त्या गावामध्ये असं एक मॉडेल विलेज पाण्याच्या बाबतीत करावं पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी करावं असं मला या ठिकाणी वाटतं नक्कीच नक्कीच मात्र मी तुमच्याकडे येतो आपल्याकडे आता मगाशी एक फोन आला होता त्यांनी सांगितलं होतं की त्यांचं पाणी शेततळ्यातलं खराब झालेलं आहे वेगवेगळ्या बेक कारणांमुळे सगळ्यात प्रमुख कारण जे आहे ते रासायनिक शेती या रासायनिक शेतीमुळे भूजल गर्भातील जे स्रोत आहेत पाण्याचे ते विषारी बनत आहेत तर हे पाणी विषय मुक्त बनवण्यासाठी काय करता येणं शक्य आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे ते आता नद्यामध्ये केमिकल सुटलं जाते कुठं कुठं आणि दुसरं जे आहे ते पाणी प्रदूषित झालं प्रदूषित पाणी कशामुळे झालं की रासायनिक खताचा जो एक्साईज डोसा फर्टिलायझर आणि गावाच्या आजूबाजूने जी घाणं आहे संडास या ह्या दोन्ही गोष्टीमुळे जल प्रदूषण झालं आणि ह्याचे जे परिणाम होत आहेत सोबत ह्याचे परिणाम पशुवर बी होत आहेत आणि माणसावर बी होतात आणि आज शेती उत्पादनातला सगळ्यात जास्त पस्तीस टक्के कॉस्ट ऑफ कल्टिवेशन हा आरोग्यावर जातो आणि ह्याचं मुख्य कारण आज माणसांना शुगर निघत होती मधुमेह होत होता पण आज जरा बैलांना मधुमेह होतोय किंवा बैलांना ताप येणे उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब असेल ह्या गोष्टी पशूंना पण येत आहेत आणि ह्याचे परिणाम माणसांच्या आरोग्यावर आज अशी परिस्थिती की पस्तीस आपलं पंचेचाळीस ते सत्तर वर्षाच्या माणसांना घशाचे गुडघ्याचे आजार आहेत पचन संस्थेचे पचन आहेत आज बऱ्याचशा गोष्टी आहेत आज भटिंडासारखा जर जिल्हा जगात आपलं भारतात नंबर एक ला उत्पादन होतं आणि त्या जिल्ह्यामधून आज कॅन्सर ट्रेन चालू करावं लागली ही जी लक्षणे पाणी प्रदूषण आणि रासायनिक खताचा अतिवापर म्हणजे देशात नंबर एकला भटिंडा जिल्हा होता आणि आता कॅन्सर ट्रेन त्याचं जर बाधा असेल तर हे पाण्याचे दुष्परिणाम ह्याला गाव पातळीवर एक गाव एक परिवारच्या माध्यमातून असेल समूह गटाच्या माध्यमातून असेल किंवा हगंदरी मुक्त गाव असेल अशा बाबतीच्या माध्यमातून जल प्रदूषण रोखणे व त्यावर पर्याय करणे हा सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे लोकांना रासायनिक शेतीकडून पूर्णतर हा आपण चर्चेकडे वळणार आहोत पण एक फोन घेऊया वाल्मिक महाले बोलतात नाशिकहून हॅलो 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 हा जी आपला प्रश्न विचारा हा सर आमचा एक, एक एकर शेती आहे हा त्यासाठी आम्हाला शेततळ बांधायचे त्यासाठी खर्च वगैरे किती येणार काय ते विजय रायचे प्रश्न कळला त्यांनी त्यांची एक एकर पने शेती आहे आणि त्या शेतीमध्ये त्यांना शेततळ बांधायचं आहे किती खर्च येईल साधारण एक एकर शेतीसाठी छोटे म्हणजे कृषी विभागाच्या त्या याच्यानुसार आता सामूहिक सामूहिक क्षेत्र जे आहेत ते कमीत कमी पाच एकर क्षेत्र जर असेल तर आमच्याकडे साधारण आता आमची आम्ही जे सुरु केलेत तर त्याला एक लाख पंचाहत्तर हजार रुपये अनुदान मिळतं त्याला साधारण दहा हजार जागा लागते आणि एक एकर द्राक्ष बागेसाठी अगदी छोट लागेल ते आपण आपल्या गावामध्ये कृषी शेतकरी गटांच्या माध्यमातून अनेक प्रयोग केलेले आहेत शेतीविषयी अगदी विद्यापीठाचं नवं तंत्रज्ञान असेल संशोधन असेल ते देखील आपण गावागावात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न काय होता नेमका काय होतं आमच्या ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत जे कृषी तंत्रज्ञान त्याच्या बांधापर्यंत या ठिकाणी पोहोचत नव्हतं याचा एक विचार करून आमच्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समजा महात्मा कुल कृषी विद्यापीठ राहुरी असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र नाशिक असेल कृषी विज्ञान केंद्र नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या माध्यमातून सुरुवातीच्या काळामध्ये मा दोन हजार तीन पासून नवीन वाहनांचा प्रचार आणि प्रसार किंवा तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार आणि बांधापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही जो उपक्रम केला त्यामध्ये सोयाबीन दोनशे अठ्ठावीस बीजोत्पादन दोनशे अठ्ठावीस बी बीजोत्पादन असेल किंवा कांद्याचं फुले या वाणाचा प्रचार प्रसार असेल किंवा एन टू फोर वन या कांद्यांचं अधिक उत्पादन आणि ज्या पडीत महाराणावर कोणी काही करत नव्हतं उत्पादन येत नव्हतं त्या ठिकाणी विजय विशाल या अतिशय कमी पाण्यात येणारे विजय दिग्विजय यासारख्या हरभऱ्याच्या जातीचा आम्ही या ठिकाणी अवलंब केला याचं प्रात्यक्षिक घेतली शेतकऱ्यांना त्याचं महत्व पटलं त्यामुळे त्या पडित क्षेत्रात कुणी काही करत नव्हतं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हरभार किंवा या कडधान्य पिकांचा वापर वाढला आणि तंत्रज्ञानाचा प्रसार तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार या ठिकाणी होऊ शकला नुसता तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसारच न करता त्याबद्दल हंगामानुसार विविध त्या मार्गदर्शकांचं आम्ही त्या चर्चासत्र किंवा मार्गदर्शन घेऊन हंगामानुसार वेगवेगळा आणि त्याचा म्हणजे त्या इम्प्लिमेंटेशन आमचं चांगलं होऊ शकलं त्याचा म्हणजे आमच्या म्हणजे पूर्ण नवीन तंत्रज्ञान वापराकडे कल वाढू शकला आणि या गटाच्या माध्यमातून एका व्यक्तीसाठी कोणी तज्ज्ञ आम्हाला मार्गदर्शन द्यायला आला नसता पण आमच्या गावातील सगळे तरुण एकत्र आल्यामुळे मोठे मोठे तज्ज्ञांनी आमच्याकडे येऊन आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी करू शकले एकत्रित खरेदी विक्रीकडे आमचं खरेदी विक्री म्हणजे रासायनिक खत किंवा वगैरे जे असतील एकत्रित खरेदी विक्रीमुळे आम्हाला त्याचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होऊ शकला आणि असं करत असताना अनेक गोष्टी ज्यावेळेला गाव एकत्र आलं गाव एकत्र आल्यानंतर नंत, आल्यानंतर जे बऱ्याच जवळपासच्या गावांमधल्या अशा शेतकरी गटांनी आम्हाला ज्या ठिकाणी साथ दिली त्या माध्यमातून आम्ही तालुका पातळीवर सुद्धा आम्ही शासनाच्या भूमिका या ठिकाणी बदलवण्यात यशस्वी होऊ शकलो उदाहरणार्थ हवामान अंदाज केंद्रासारख्या योजना असतील किंवा शेत